गजानना आगमन झाले गणपतीचे, आगमन झाले गणपतीचे, हो आगमन झाले गणपतीचे, गणपती बाप्पा मोरया, हो गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, हो मंगलमूर्ती मोरया, मोरया, मोरया। नमस्कार, मी श्रेया सावंत फील्ड कोकणमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते। महाराष्ट्रातील प्रामुख्याने उत्साहाने साजरा करणारा गणेशोत्सव आठवडाभर येऊन ठेपला आहे। तर मागील व्हिडिओमध्ये आपण गणेश मूर्त्या, मातीपासून बनवणाऱ्या गणेश मूर्त्या कशा घडवल्या त्या बघितल्या, आणि तो जर तुम्हाला पार्ट बघायचा असेल तर आय बटनवर क्लिक करा। तर या व्हिडिओमध्ये गणेश मूर्त्यांचे रंगकाम कसे केले जाईल हे मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग बघूया मटकर यांच्या गणेश मूर्त्यांचे रंगकाम कसे करतात ते आपण जाणून। आम्हाला साधारणतः 8 ते 10 दिवस लागतो सुरुवात, म्हणजे दरवर्षी। यावर्षी थोडा आमचा अगोदर झाला आहे, म्हणजे कोरोनामुळे गणपती कमी आहेत त्याच्यामुळे थोडा लवकर काम चालू झालं आहे। कलर हा पूर्ण सुकल्यावरच गणपती कामाला आम्ही कलर कामाला सुकल्यावर जर ते तडा वगैरे पडला त्याला येतं, त्याला एक लांबी वगैरे येते प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा लांबी, त्याच्यामध्ये भरून ते क्लिअर करून पॉलिश करून मग कलर काम चालू। हो त्याला पॉलिश करण्यासाठी ते वापरतो। आणि जर काथा वगैरे दिसत असेल तर त्याला जाळून टाकतो। मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया। आता तू हे शेडिंगचं काम करत असशील ना? हो, हे सगळ्यात मेन काम ना। असं काय नाहीये, गणपती चालू केल्यापासून अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून जेवढी कामं गणपतीची आहेत ती सगळी मेन। बरोबर, त्यात करून सगळ्यात जास्त म्हणजे लेखणी, म्हणजे जी डोळे उघडणे असते त्याच्यावर पूर्ण गणपतीचं काम असतं। आणि हे दागिने वगैरे तुम्ही? आणि ते कसं असतं, प्रत्येक जण आपापलं काम वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो। आता मी शेडिंग म्हणजे शेडिंग करतो, माझा भाऊ आहे तो लेखणी करतो, तो दुसरा आहे तो इतर सजावटीचं काम करतो, त्यामुळे पटापट प्रत्येकाला सेपरेट काम दिलेली आहेत तशी ते वर्क करतात। लहान गणपतींना वेळ लागतो रंगवायला? हा, लहान गणपतींना जरा जास्त वेळ लागतो, कारण की छोटे छोटे भाग असल्यामुळे आणि ते स्प्रेड होताना त्याच्यामुळे थोडं व्यवस्थित। पहिल्या पार्टमध्ये आपण मूर्त्या कशा घडवितात ते बघितलं, आणि त्या मूर्त्यानंतर त्यावर कलर काम म्हणजे रंगकाम करायची सुरुवात कशी होते ते आपण आता जाणून घेऊया। तुझं नाव कसं? अमोल चंद्रगंगर। अमोल, मग मूर्ती सुकल्यानंतर पहिला कलर कोणता मारतात? पहिला प्रायमर मारतो, सुकल्यावर ते सुकायच्या आधी कुठे क्रॅक वगैरे असतात ते भरून वगैरे पॉलिश पेपर घेऊन घासतो, त्याच्यानंतर प्रायमर मारतो। ओके, त्यानंतर वरील बॉडी पार्ट। बॉडी कलर सरसकट म्हणजे शेला धोतर शेला वगैरे जे बॉडी पार्ट आहेत तेवढे फक्त मारतो, कान हात वगैरे आणि फेस वगैरे मारून धोतर वगैरे मारतो। आणि जर थोडी माती ओली असेल आणि त्याच्यावर जर प्रायमर मारला तर काही प्रॉब्लेम होतो का? प्रॉब्लेम म्हणजे कसं,
जेवढा गणपती सुकेल ना तेवढा प्राइमर जास्त उठणार. जर ओला गणपती असेल तर गणपती पिवळ्या पिवळ्या मध्ये वाटणार. मग परत थोडा वेळ प्राइमर मारावं लागेल 2 दिवसांनी. ओके, म्हणजे तो पूर्ण सुकला हा पूर्ण सुकायला पाहिजे. व्हिडिओ अतिशय सुंदर होता आणि तुम्ही आता पाहिलं असेल सरकारने निर्णय केलाय की आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांवर आळा घालण्यात येणार आहे. तरी खेड्यापाड्यातील लोकांपर्यंत आणि शहरातील लोकांपर्यंत तरी पोचणं गरजेचं होतं, कारण प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांची हा मोठ्या प्रमाणावर हा त्याच्यामुळे निसर्गाला धोका होतो. त्यामुळे प्रत्येकाला समजलं पाहिजे की शाडू मातीचा उपयोग केल्याने किती आपण नैसर्गिक पर्यावरण पण नीटरित्या राखू शकतो. त्याच्यामुळे ह्या व्हिडिओद्वारे ते लोकांपर्यंत जागृती होण्यास मदत होईल. त्यामुळे लोकांची पण या शाडू मातीच्या मूर्तींकडे आवक वाढू शकते. त्यामुळे ह्या व्हिडिओचा पुरेपूर फायदा या शाडू मातीच्या कलाकारांना होऊ शकतो. बरोबर. आणि लोकांचा सुद्धा खूप प्रतिसाद आहे की आम्हाला पार्ट 2 बघायचं आहे, गणपतीचं रंगकाम बघायचं आहे. तर मला तुला विचारायला आवडेल की धोतराला किंवा शैलाला जे रंगकाम केलं जातं की सुरुवातीला तुम्ही कोणता कलर वापरला जातो? म्हणजे सुरुवातीला आम्ही थोडे लाईट कलर वापरतो. म्हणजे त्या म्हणजे प्रामुख्याने फ्लोरोसंट कलर, फॅब्रिक कलर हे लाईटपणे वापरले जातात. म्हणजे आता जर तुम्हाला पिंक डार्कची शेडिंग करायची असेल तर आम्ही तो लाईट पिंक आधी ब्रशने मारून घेतो. मग तो शेडिंगला डार्क शेडिंग त्याच्यावर केली जाते. मग तो उठावदार आणि शोभून दिसतो. आणि प्रत्येक भक्तांचे वेगवेगळे असे हे असतील की आम्हाला हा कलर हवा शेडला, त्या मागणीप्रमाणे तुम्ही त्या मागणीप्रमाणे मग आम्ही करून देतो. तर त्यांनी सांगितलं की त्या कलरचा होतं आम्ही त्या कलरचं त्यांना देतो आणि शेला रंगून देतो. आणि एखादा कलर जर तुमच्या त्या ह्याच्यात नसेल तर मग तुम्ही कसं करता? नसला तर मग तो जर तयार होत असेल तर तयार केला जातो, नाहीतर त्याला अजून दुसरा कुठला सुटेबल कलर असेल तर तो मारला जातो. आणि ही शाईन कशामुळे येते? म्हणजे हे काय काय कलर आहेत त्यांना आधीच ऑलरेडी शाईन असते आणि बाकीच्या कलरला शाईन येण्यासाठी तो मोती कलर आणि भिंगाचा उपयोग केला जातो थोडाफार, मग त्याला शाईन येते आणि ती ग्लेझिंग येते. आणि तुला जर भक्तांना काय सांगावंसं वाटतं का या व्हिडिओद्वारे? हा, म्हणजे भक्तांना एकच सांगावंसं वाटतं की तुम्ही आता व्हिडिओ हा बघतात तर तुम्हाला आता कळलं असेल की हे मातीकाम आणि हे कलरकाम करण्यामागे किती मेहनत मोठ्या प्रमाणामध्ये असते ती. त्याच्यामुळे प्रत्येक भक्ताने त्या मेहनतीमागचा विचार केला पाहिजे. म्हणजे आता जे आता सगळीच महागाई वाढते तर त्यांनी पण विचार केला पाहिजे की आपल्याला आपण पण तसंच बिहेव करून त्या मूर्त्यांची किंमत पण वाढवली पाहिजे. तर अजूनही लोक म्हणजे 2-3 वर्षापूर्वी जसे किमती असायच्या मूर्तींच्या त्याचप्रमाणे देतात, पण त्यांना अजून ते कळलं नाही की आताच्या कलर्स किंवा हे सगळ्यावर महागाईचा परिणाम झाला. तर त्यांनी पण ते थोडं समजून घेतलं पाहिजे आणि जास्त तो शाडू मातीच्या मूर्तींचा उपयोग करून पर्यावरणाची हानी वाचवली पाहिजे. तर या लॉकडाऊनच्या काळात साहिलने खूप महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगितलाय की महागाई पण वाढली आहे आणि या मूर्तीकारांची प्रचंड मेहनत एका मूर्तीच्या मागे असते. सो आपण सुद्धा त्यांना सहकार्य केले पाहिजे. माझ्यासोबत बोलता बोलता एकीकडे सर्वांचे हात चालूच होते. अंतिम टप्प्यातील अरणीवर आलेली कामं, रोजची जागरणं आणि खाण्यापिण्याची शुद्ध हरपलेली हे असे वातावरण पाहून भान हरपून जाते. आपण या मूर्तीकाराबरोबर थोड्याशा गप्पा मारूया. तुझं नाव कसं? रोहित कृष्णाला. रोहित कृष्ण,
तर रोहित तू आता मुकुटाचा कलर मारतोस का? हो, सोनेरी. ओके, आणि हा सोनेरी कलर मारताना जर कुठे पडला तर तू घालवता येतो का? मेन म्हणजे तो आधी व्यवस्थितच घालायचं, हे करायचं असतं, लावायचं असतो, ते आजूबाजूला लागतं का म्हणे. आणि जर पडला तर त्याला कापूस घेऊन तिनाने तेवढाच पुसून घ्या. ओके, म्हणजे खूप जोखमीचं काम आहे. हां, हे पूर्ण जोखमीचं, शेवटला एकदम गणपती पूर्ण झाल्याच्या नंतर शेवटला घालायचं असतं. ओके, मग आज तू सर्व मुकुटांचाच कलर करणार? हां, मुकुट परत हे हार दागिने सगळे जे सोनेरी आहे ते सगळं काम करणार. प्रबोधन तू हे काय करतोस? डोळे उघडतोय गणपतीचे. गणपतीचे डोळे उघडतोय आणि सध्या डोळे उघड आता पहिले नाम काढतोय गणपतीचे, त्याच्यानंतर उद्या वगैरे डोळे उघडायला सुरुवात. आणि असं आहे का डोळे उघडल्यानंतर तुम्ही नॉनव्हेज खात? त्यामुळे आज रविवार असल्यामुळे उद्या सोमवारपासून आणि दिवस पण चांगला आहे ना, त्यामुळे उद्यापासून. कलर वगैरे वापरतोस तू? ह्यात आपण ॲक्रॅलिकमध्ये झाले सगळे कलर, ते कसं उठून दिसले पाहिजेत म्हणून हे सगळे डार्क कलर जेवढे आपण नामासाठी वापरतो, कारण का आपण गणपतीचे पहिले डोळे पाहतो, पाय नमस्कार करतो, सगळे आपण डार्क तेवढे कलर डोळ्या ह्याच्यात नामांमध्ये किंवा डोळ्यामध्ये डार्क तेवढे कलर वापरतो. डोळ्यांचं रेखाटन हा तर मूर्तिकारांचा सन्मानच असतो. हे काम नियोजनपूर्वक स्थिर चित्ताने आणि शांतपणे करावे लागते. काय करतोय? तुला कलर करायला आवडत?
आधीपासून आवड आहे का, म्हणजे माहेरी पण तुमच्या हेच असायचं? नाही, माहेरी नाही, लग्नानंतरच मला हे माहिती झालं. जनरली गणपती फक्त एक सजावट केलेला असतो किंवा कलर दिलेला असतो एवढीच माहिती होते, पण लग्नानंतर बऱ्याच काही गोष्टी ह्या गणपतीमध्ये शिकायला मिळाल्या, म्हणजे कलर कसा करतात, शेडिंग कसं करतात किंवा फिनिशिंग म्हणजे काय असतं, हे जनरली शब्दही माहिती नव्हते ते लग्नानंतर आल्यानंतर. आणि हे म्हणजे घरातला रोल काय असतो या मूर्त्या बनवताना? एवढा दिवसाचा हा कालावधी असतो, कसं असतं दिवसभर इथे बरीच मुलं असतात कामाला, त्यामुळे त्याचा तितकासा संबंध येत नाही आमचा, म्हणजे माती काम करताना किंवा इतर गोष्टी करताना. पण जेव्हा सजावटीचं काम असतं तेव्हा घरातलं सगळं आवरून ह्या गोष्टी करायला लागतात, पण एक सपोर्ट असतो सगळ्यांचा की घरामध्ये आमचं आता माझे सासू आहे त्या मदत करतात, काकी सासू आहे त्या मदत करतात, आजी सासू आहे, म्हणजे आमची एक जॉईंट फॅमिली आहे. सांगायला बरं वाटतंय की आजच्या 20व्या शतकामध्ये म्हणजे असं जॉईंट फॅमिली दिसताना फार कठीण आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे एक सहकार्य आहे सगळ्यांचं, आणि या सहकार्याच्या भावनेतून एक छान प्रकारे काम होईल त्या दृष्टिकोनातून विचार करून सर्वांनी शाडू मातीचा वापर करावा आणि योग्य किंमत देऊन मौल्यवान म्हणजे सपोर्ट करावा एवढंच. आणि तुम्हाला लास्ट दिवशी म्हणजे ज्या दिवशी गणपती सगळे मूर्त्या घेऊन जातात तेव्हा तुम्हाला कसं वाटतं, पूर्ण खाली झालेलं असतं? आमच्या आता एवढे गणपती असतात, मग त्यावेळी असं घरातली व्यक्ती म्हणजे घरातल्या व्यक्ती कमी झाल्यासारख्या वाटतात खूप, आणि खूप वाईटही वाटतं. एक रिकामी रिकामी रोज एक रुटीन लागलेलं असतं की हे काम करायचं आहे ते काम करायचं आहे, आणि ते कुठेतरी कमी झालेलं वाटतं आणि खूप कंटाळा येतो त्यानंतर गणपती केल्यानंतर, म्हणजे खूप उत्साहाचं वातावरण चाललेलं असतं 2-3 महिने खूप महिने. म्हणजे तुमच्या घरी सगळ्या लोकांच्या घरी कसं असतं गणपती गणेश चतुर्थी दिवशी गणपती येतो, पण आमच्या घरी आधी 2-3 महिने अगोदर झालेले असतात त्यामुळे खूप वाईट होते. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया, मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. आगमन झाले गणपतीचे, आगमन झाले गणपतीचे हो, आगमन झाले गणपतीचे, गणपती बाप्पा मोरया हो, गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, 1, 2, 3, 4 गणपतीचा जय जयकार. आता तुम्ही ही घोषवाक्य ऐकली असाल, तर तुम्हाला माहीत असलेली गणपतीची घोषवाक्य मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा, आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका, आणि तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला टिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नोटिफिकेशन्स मिळतील. थँक्यू. हे गजा गजा